नमस्कार, एबी मराठीमध्ये मी समाधान काळे आपलं स्वागत करतो. वारी आनंदाची अनुभूती. कोणत्याही वयातील वारकरी भाविक भक्त असू द्या, तो विठ्ठलरामाच्या ओढीनं आळंदीवरून देवहूरून त्या ठिकाणी वैष्णवांच्या लाखो मेळ्यामध्ये जयघोष करत चालत येतो. आणि आत्ता माझ्याबरोबर मी टप्प्याला या ठिकाणी बंधुभेटीचा सोहळा ज्या ठिकाणी होतो तिथं उभा आहे. आणि माझ्या मागं तरुण शाळकरी वयातील कॉलेज वयातील एक मुलगी माझ्याबरोबर आहे. तिच्या पायाला त्या ठिकाणी आळंदीवरून येत असल्यापासून आपण बघू शकता की जखमा झालेल्या आहेत, तरीही पायी वारी ती करते आहे. नेमकं या पाठीमागची तिची भावना काय आहे या दृष्टीनं आपण तिच्याशी संवाद साधणार आहोत. नमस्कार, तुझं नाव काय आणि कुठून, तुझं गाव कोणतं आणि आळंद वारीला तू कधीपासून चालते, काय अनुभव होता तुझा? माझं नाव कांशा देविकर आहे. मी आळंदीवरून पायी आले, पण नागपूरची आहे मी. आणि मला असं काही वाटत नाही आहे लागलं म्हणून, कारण मी माऊलीचं नाव घेते तर मला असं जाणवत नाही आहे की मला इतका मोठा ते काटा म्हणजे खिळा गेला आहे माझ्या पायामध्ये, तर असं काही वाटत नाही आहे नाव घेतलं तर माऊलीचं. हे साधारण कॉलेजच्या वयातील मुलं, ही टी व्ही मालिका आणि आत्ता सेल्फीच्या जमान्यामध्ये, हे वारीला यावंसं का वाटलं आणि वारीमध्ये आल्यानंतर काय वाटलं? माझी आई मला नास्तिक म्हणते, पण जेव्हा मी फर्स्ट टाईम इथे आली तर मला खूप बोल लागली हिची. आणि मला खूपदा असं म्हटलं की ट्रकमध्ये ये, नाही होत तुझ्याकडून, पण मी करून दाखवलं माऊलीचं नाव घेऊन. काय करून दाखवण्या पाठीमागची काय पाहुणा? भावना म्हणजे त्याच्यापर्यंत पोहोचायचं होतं मला. आणि तू तर म्हणते की मी नास्तिक आहे, पण आईनं वारीला आणलं. नास्तिक असणारी मुलगी वारीत चालल्यानंतर काय जाणवला? खूप छान, म्हणजे कधी असं, हा म्हणजे कधी असा विचार नव्हता केला मी, आता नेहमीच करणार वारी. नेहमीच करणार? हा. ही पहिली वारी जी आहे ती पहिली वारी तुझी आहे, कसा आळंदीवरून निघाल्यापासूनचा अनुभव होता, वारीत काय शिकायला मिळलं, याच्यातून तुझ्या ज्या कॉलेजच्या मैत्रिणी आहेत त्यांना काय सांगशील? त्यांना मी सांगेल ना, भरपूर काही सांगेल, म्हणजे की ते वारीमध्ये देवापर्यंत जायसाठी लोक किती काही म्हणजे हे करतं, संघटन करतं, कुठे पण झोपतात. त्यांना पाणी काही सोय नसते, पूर्ण असं शेतामध्ये वगैरे कुठे पण मातीमध्ये राहावं लागतं. सगळं सांगेल मी त्यांना. एवढं सगळं तुझ्याही वाटेला अनुभव आला, एवढं सगळं राहिल्यानंतर आनंद काय होतो? एवढं सगळं कष्ट माऊलीचा वेळ लागला तर सगळंच आवडतं मला. तिची आई माझ्याशी बोलण्यासाठी त्या ठिकाणी आहेत, आईशीही त्या ठिकाणी मी संवाद साधेन. काय सांगाल, लेकीच्या पायाला त्या ठिकाणी लागले, नास्तिक आहे म्हणते, पण पहिली वारी ती तुमच्याबरोबर करते, तुम्ही कधीपासून वारी करताय? मी वारी करते, मला आज 14 वर्ष चालू आहे. माझ्या तशा टोटली 6 वाऱ्या झाल्या असत्या. करोनाच्या प्रेटमुळे आम्ही 2 वर्ष आमचं गॅप गेलं, त्याच्यामुळे माझी ही 4थी वारी आहे. पण वारीमध्ये मी फर्स्ट टाईम आली, मला जो आनंद, जो अनुभव आणि जो माऊलीचा जो चमत्कार माझ्या जीवनात आलेला आहे, तो घडलेला आहे, तो आयुष्यात कधीच माझ्या जीवनात असं झालेला नाही आहे. आणि जो मला थायरॉईड होता हे होतं ते माऊलीच्या याच्यामध्ये, माझ्या याच्यामध्ये वारीमध्ये टोटली माझा थायरॉईड गेला आहे. माझी प्रकृतीमध्ये सुधार झालेला आहे. आणि मला नेहमी असा आनंद होतो की मी नेहमी वारीत यावं, जोपर्यंत देह दिलेला आहे माऊलीनी तोपर्यंत संपतपर्यंत ही माझी वारी झाली पाहिजे. आणि मी मुलीला नेहमी म्हणायची तू नास्तिक आहे, तू पूजा करत नाही. तिने एकदा तीच मला म्हणाली की नाही मम्मी, मी तुझ्यासोबत वारीला येते. पण ती इथे आल्यानंतर तिला जो अनुभव, तो चमत्कार तिला जो तिच्या जीवनामध्ये घडला, आता ती मला म्हणते की मम्मी मी नेहमी येईल. मला खरंच इथं खूप चांगलं वाटते आणि मला आवडते. आणि खूप काही मला ह्या वारीमध्ये शिकायला मिळालं आहे, कसं राहावं लागते, कसं बसावं लागते, कुठे झोपावं लागते, हे तिला खूप चांगल्याने कळलं. खरं तर ही वारी आहे डोळीवरती तुळशीचे, या ठिकाणी तुळशी घेतल्यानंतर आणि विठुरायाच्या रुक्मिणी मातेच्या भेटीच्या ओढीनं ज्यावेळेस आपण निघतो, त्यावेळेस खऱ्या अर्थानं जीवनाचं सार्थक आणि खरा आनंद जो आहे तो खरा आनंद मिळतो. आणि अशा या मायलेकी नागपूरच्या, मात्र आळंदीवरून या ठिकाणी विठुरामाच्या जयघोषात ही वारी जी आहे ती वारी करत आहेत. आणि एक वेगळं सुख, एक वेगळा अनुभव या वारीच्या माध्यमातून त्या ठिकाणी त्यांना अनुभवायला मिळतो आहे. ए बी मराठी न्यूजसाठी समाधान काळे, टप्प्याहून.